कोल्हापूर ही कलानगरी म्हणून संपूर्ण जगाला परिचित आहे। या कलानगरीने गीतकार दिले आणि संगीतकारही दिले, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने या कलानगरीचं नाव अजरामर केलं। त्यातील एक ठळक नाव म्हणजे ज्येष्ठ गीतकार शब्दप्रभू जगदीश ठेकुटकर। कोल्हापूरच्या हळदिया गावात 10 मे 1932 रोजी या शब्दब्रह्माने जन्म घेतला। 1948 साली म्हणजे वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी आपलं पहिलं काव्य लिहिलं। 1960 साली कैलासवासी वसंत पवार यांच्या संगीत दिग्दर्शनात त्यांनी आपलं पहिलं चित्रपट गीत लिहिलं आणि आपल्या संपूर्ण कारकिर्दीत 400 हून अधिक चित्रपट, त्यातील सुमारे 4000 चित्रपट गीतं आणि 25-30 चित्रपटांचं लेखन असा हा शब्दयज्ञ अखंड धगधगत होता। आपण जगदीश ठेकुटकरांचं स्मरण करणार आहोत। 10 मे जगदीश ठेकुटकरांचा जन्मदिवस। आज श्रीरंग भावे आणि केतकी भावे जोशी हे दोन कलाकार नानाची काही गाणी या व्हिडिओमध्ये सादर करणार आहेत। जगदीश ठेकुटकरांनी रामभाऊ कदमांसोबत 90 चित्रपट केले आणि त्यानंतर बाबूजी सुदीव फडके यांच्यासोबत 60 चित्रपट केले। म्हणजे या 400 ते 450 चित्रपट प्रपंचामध्ये 150 चित्रपट या दोन संगीतकारांसोबत आहे। बाबूजी एक प्रयोगशील संगीतकार, एक उत्तम गायक कलाकार आणि त्यांच्या स्वरसंगीतातील अनेक गाणी जगदीश ठेकुटकरांची आहेत। असंच एक गाणं चित्रपट जावई विकत घेणे आहे यामध्ये आणि त्यासोबतच एक लोकप्रिय गाणं, तो चित्रपट आहे आराम हराम आहे। खरं म्हणजे आराम हराम आहे या चित्रपटातली सगळी गाणी गदिमा लिहिणार होते, परंतु अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि मग सर्वांनी ठरवलं की आता या चित्रपटातली गाणी आपण जगदीश ठेकुटकरांकडून लिहून घेऊया। कोल्हापुरात जगदीश ठेकुटकरांनी गाणी लिहायला सुरुवात केली आणि इथे गदिमांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागली आणि त्यानंतर गदिमांनी ठरवलं की आता मी या चित्रपटातली गाणी लिहू शकतो आणि त्याप्रमाणे त्यांनी गाणी लिहायला सुरुवात केली। तेव्हा मग कोणीतरी सांगितलं की ठेकुटकरांनी देखील या चित्रपटातली गाणी लिहायला सुरुवात केली आहे। तेव्हा गदिमांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि त्यांना सांगितलं की ठेकुटकरांनी काय लिहिलं आहे ते आणून मला दाखवा आणि ठेकुटकरांचं एक गाणं गदिमांपर्यंत पोहोचलं आणि ते त्यांना इतकं आवडलं की त्यांनी निर्मात्यांना सांगितलं, बाबूजींना सांगितलं की तुम्ही हे जर गाणं या चित्रपटामध्ये ठेवत असाल तरच मग मी बाकीची गाणी लिहीन। आणि त्याप्रमाणे आराम हराम आहे या चित्रपटामध्ये सर्व गाणी ही गदिमांची आहेत, परंतु हे एकच गाणं जगदीश ठेकुटकरांचं आहे आणि तेच आराम हराम आहे चित्रपटातलं गाणं या आजच्या व्हिडिओमध्ये श्रीरंग सादर करणार आहे। आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लो लुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, तुझ पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने,
तुझ पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने दरी डोंगर हिरवीराने दरी डोंगर हिरवीराने जा ओलांडुनिया सरिता सागरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे पाखरा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा हाती नाही येणे हाती नाही जाणे हाती नाही येणे हाती नाही जाणे हसत जगावे हसत मरावे हे तर माझे गाणे हे तर माझे गाणे हाती नाही येणे हाती नाही जाणे हसत जगावे हसत मरावे हे तर माझे गाणे हे तर माझे गाणे हाती नाही येणे पाण्यासंगे महाग झाला नवरा बाजारात बाबा म्हणतो जाग पोरी पळूनी अंधारात पाण्यासंगे महाग झाला नवरा बाजारात बाबा म्हणतो जाग पोरी पळूनी अंधारात या नवऱ्याचा लिलाव करीती ठरती तेच शहाणे हसत जगावे हसत मरावे हे तर माझे गाणे हे तर माझे गाणे हाती नाही येणे हाती नाही जाणे हसत जगावे हसत मरावे हे तर माझे गाणे हे तर माझे गाणे हाती नाही येणे जावई विकत घेणे आहे या चित्रपटातलं मगाशी जे मी गीत सादर केलं त्याचबरोबर जगदीश खेबुडकर यांनी या चित्रपटात अजून एक गाणं लिहिलं आहे ते म्हणजे होम स्वीट होम आणि या गाण्याबद्दल माझी एक आठवण आहे सह्याद्री वाहिनीवर महाराष्ट्र संगीत रत्न हा रियालिटी शो होता त्यात एक थीममध्ये हे गाणं मी सादर केलं होतं आणि मला आठवतं आहे आकाशवाणीमध्ये रेकॉर्डिंग करत असताना कॅन्टीनमध्ये एकदा जगदीश खेबुडकर यांची भेट झाली होती आणि ते शांतपणे एका कोपऱ्यात बसून कॉफी पीत होते आणि मला जाऊन त्यांच्याशी बोलावंसं वाटलं मी त्यांना जाऊन भेटलो नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं की मी तुमची वेगवेगळी ही चित्रपटातली गाणी कार्यक्रमांमधून गात असतो आणि त्यानंतर जे हे मी गाणं म्हटलं होम स्वीट होम ते महाराष्ट्र संगीतरत्नाच्या थीम बेस्ड एका स्लॉटमध्ये ते गायचं होतं आणि त्या गाण्याचे लिरिक्स काही कळत नव्हते म्हणजे अवेलेबल नव्हते ऑनलाईन आणि ऑडिओमधून एक एक्झॅक्ट शब्द कळत नव्हते तर माझा मित्र आणि निवेदक मंदार खराडे याच्याकडून मी खेबुडकरांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला आणि त्यांना फोन केला तर काय म्हणजे ही खरं एक खूप मोठी अविस्मरणीय गोष्ट आहे माझ्यासाठी त्यांना कोणीही एक नवोदित गायक फोन करतो आणि एक पेशंटली ते त्याच्याशी बोलतात हा मला अनुभव आला तेव्हा आणि त्यांनी काय बोलावं की माझ्याकडे आत्ता लिरिक्स समोर नाही आहेत
मी माझी मूळ प्रत बघतो आणि तुम्ही मला प्लीज अर्ध्या तासाने फोन करा. हा केवढा त्यांचा मोठेपणा आहे असं मला वाटतं. मी त्यांना अर्ध्या तासाने फोन केला आणि मग त्यांनी मला जे मला शब्द अडत होते किंवा काही कळत नव्हते हे त्यांनी मला अगदी अचूक सांगितले आणि त्यांच्या मूळ प्रतीमध्ये बघून त्यांनी मला सांगितलं. ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती आणि ती लक्षात राहण्यासारखी होती. तर हेच होम स्वीट होम जावई विकत घेणे आहे या चित्रपटातलं. मन्नाडे आशाबाई आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गाणं आपल्यासमोर सादर करतो. होम स्वीट होम स्वीट होम स्वीट होम हॅप्पी जॉली सारे आनंदाने गारे. होम स्वीट होम स्वीट होम स्वीट होम. माऊली पक्षिणी भरविते घास हा सानुल्या कोटरी वेगळा भास हा. पंख हे रेशमी रेशमी पाश हा. मनमत झेप घ्यायाचे सादात ओद्यायाचे सुरात ताल धरती वारे 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 वारे. होम स्वीट होम स्वीट होम स्वीट होम हॅप्पी जॉली सारे आनंदाने गारे. होम स्वीट होम स्वीट होम स्वीट होम. या आपल्या मैफिलीमध्ये जी गायिका सहभागी झालेली आहे तिचं नाव आहे केतकी भावे जोशी. केतकी देखील खेबुडकरांची दोन गाणी या ठिकाणी सादर करणार आहे. हे जे गाणं आहे हे सामना या चित्रपटामधलं गाणं आहे. खरं म्हणजे संसार, हळदी कुंकू, सासर माहेर यातच मराठी चित्रपट आणि मराठी चित्रपट गीतं अडकलेली असताना सामना या चित्रपटासाठी खेबुडकरांनी आपल्याला दिलं हे गूढ गीत, भास्कर चंदावरकर यांचं संगीत. सख्यारी घायाळ मी हरिणी स
सख्या रे घायाळ मी हरिणी। आणि यानंतर केतकी जे गाणं सादर करणार आहे ते धाकटी बहीण या चित्रपटातलं आहे। खरं म्हणजे धाकटी बहीण चित्रपटाचा उल्लेख केला की आपल्या नजरेसमोर पहिलं गाणं जे येतं ते म्हणजे धुंदी कळ्याना धुंदी फुलाना। परंतु या चित्रपटामध्ये हे जे गाणं आहे हे एक वेगळं गाणं आहे। वेगळं या अर्थानं कारण हे गाणं ज्या अभिनेत्रीवर चित्रित झालं आहे ती आहे हेलन। आणि हे गाणं गायलं आहे आशा भोसले यांनी। खरं म्हणजे आशा भोसले आणि हेलन यांची जी गाणी आहेत ती आपण हिंदी चित्रपटामध्ये अनेकदा पाहिलेली आहेत, परंतु मराठी चित्रपटामध्ये देखील ही जोडी एकत्र आली धाकटी बहीण या चित्रपटामध्ये। आणि मग बाबूजींच्या संगीतामध्ये आशा भोसले यांनी जगदीश खेबोडकरांचं जे गाणं म्हटलं तेच आपण यानंतर ऐकणार आहोत। आणि आज जगदीश खेबोडकरांच्या जन्मदिनी त्यांचं स्मरण करताना या व्हिडिओमध्ये सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मी पूर्वाचे मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।